नमस्कार, सपनाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी घरच्या साहित्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये आणि अगदी टेस्टी असा पनीर मसाला आज आपण बनवत आहोत। तर हा पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ती त्याची ग्रेव्ही। तर सगळ्यात आधी आपण ही ग्रेव्ही बनवून घेऊयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर आधी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर या पॅनमध्ये एक पाव कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी फुटली की यामध्ये एक टेबलस्पून काजू आणि एक टेबलस्पून मगज घालायचे आहेत आणि हे आपल्याला 5 मिनिट या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर यावर झाकण ठेवून 5 मिनिटांनी हे उघडून बघूयात। तर 5 ते 7 मिनिटांनंतर इथे काजू आणि मगज व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे आपण काढून घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 टेबलस्पून तीळ देखील वापरू शकता। आता त्याच पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलेले आणि या तेलावरती मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे, अगदी लालसर असा आपल्याला भाजायचा नाही आहे। तर 1-4 मिनिटात हा कांदा आपल्याला हवा तसा भाजून झालेला आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करून हा कांदा देखील आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। आता आपण वाटण बनवून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शिजवून घेतलेले मगज आणि काजू घेतलेले आहेत, यामध्येच हा भाजून घेतलेला कांदा देखील आपल्याला घालायचा आहे आणि याची आपल्याला अगदी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे। तर आता त्याच पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मी जिरे घातलेले आहेत। इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। तर त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 4-5 मी लवंग घेतलेले आहेत। तर हे मसाले आपण या तेलावरती काही सेकंदभर परतून घेऊयात। तर हे मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये 2-3 मिरच्या आपल्याला उभ्या कापून घालायच्या आहेत आणि त्या देखील या तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। आता आपण यामध्ये घालूयात 1 मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आणि ही पेस्ट देखील याचा कच्चा वास जाईपर्यंत या तेलावरती परतून घ्यायची आहे। ही पेस्ट तेलावरती व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे आणि 1/2 चमचा हळद। लाल मिरची पावडर तेलामध्ये घातल्यामुळे या ग्रेव्हीला मस्त असा कलर येतो। तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे पिकलेले टोमॅटोची प्युरी यामध्ये घातलेली आहे। टोमॅटो शक्यतो पिकलेले आणि लालसर रंगाचे असावेत। तर ही टोमॅटो प्युरी देखील आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे यावरती झाकण ठेवून 1-5 मिनिट याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। इथे 5 मिनिटे झालेली आहेत। आता यावरच आपण झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे। तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आपण जी पेस्ट बनवली होती कांदा आणि काजूची ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट देखील व्यवस्थित आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरच ही पेस्ट देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। साधारण 1-5 ते 7 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत। तर त्यामध्ये 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 मोठा चमचा धनेपूड, 1/2 छोटा चमचा जिरे पूड आणि 1 मोठा चमचा मी इथे पनीर मसाला घातलेला आहे आणि त्याचसोबत 1/2 चमचा इथे मी कसुरी मेथी हातावर थोडीशी क्रश करून घातलेली आहे। तर हे सगळे मसाले आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पनीरचे पीसेस घालायचे आहेत। तर जवळपास 150-200 ग्रॅम पनीर मी इथे घेतलेलं आहे। हे पनीर मी घरीच तयार केलेलं आहे। तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। तर हे पनीर मी व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी 1/2 ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशा प्रकारची हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी 1/2 चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे
आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊयात। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला एक 5 मिनिट असं शिजू द्यायचं आहे, तर त्यासाठी यावरती झाकण ठेवूयात आणि अगदी मंद आचेवरती याला 5 मिनिट असंच शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता, मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला आपला इथे तयार झालेला आहे, छान कलरही याला आलेला आहे। तर याला आपण गरमागरम सर्व करूयात। तर तुम्ही पण अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारचं घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।